अनेकदा रेल्वेमध्ये महिला प्रवेशावर सुरक्षितेचा प्रश्न उडवला आहे. चेन्नईहून मुंबईला येणाऱ्या एकट्या महिलेला पाहून एक्सप्रेसमधील ऑन ड्युटी तिकीट तपासणीसाठी तिच्या समोर अश्लील चाळी करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. एच मीना असे या तिकीट तपासणीसाचे नाव असून त्याला अटक देखील करण्यात आली. या प्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रेन क्रमांक 12-16-4 चेन्नई दादर एक्सप्रेसमधून S8 क्रमांकाच्या डब्यातून बुधवारी ही महिला मुंबईकडे रवाना झाली. चेन्नईहून प्रवास सुरू असताना S8 डब्यामध्ये सहप्रवासी देखील होते. मध्यरात्री 2:30 सुमारास पुणे स्थानकात या डब्यातील सहप्रवासी उतरल्यानंतर महिला डब्यात एकटीच होती. पुणे स्थानकानंतर एक्सप्रेस दादरच्या दिशेने रवाना झाली. एच मीना नावाच्या TCने ही महिला डब्यात एकटीच असल्याचे पाहून तिच्यासमोर अश्लील चाळी करत अतिप्रसंग करण्याची सुरुवात केली. घाबरलेल्या महिलेने नातेवाईकांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. नातेवाईकांनी रेल्वेच्या 182 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला आणि ही हकीकत सांगितली. त्यानंतर चेन्नई एक्सप्रेसमधून तैनात असलेले रेल्वे सुरक्षा बलाच्या RPF जवानांच्या नियंत्रण कक्षातून तातडीने S8 क्रमांकाच्या डब्यात जाण्याचे आदेश दिले. RPF जवानांच्या लोणावळा स्थानकात TCचा शोध घेतला. अखेर कल्याण स्थानकातून एक्सप्रेस रवाना झाल्यानंतर RPF जवानांनी TCला ताब्यात घेतले.